गुड मॉर्निंग चिल्ड्रंस, वेलकम टू आवर टीएमसी वर्चुअल क्लासरूम। माय सेल्फ सुचिता तेलवणे, आई टीच यू इंग्लिश सब्जेक्ट। टुडे वी आर गोइंग टू लर्न यूनिट 3.4, थिंक बिफोर यू स्पीक, पार्ट सेकेंड। मागचा व्हिडिओ तुम्ही या धड्यातला पाहिलेला असेल, त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की आपण कमी बोलावं आणि अधिक तर ऐकावं, आणि म्हणून त्यासाठी आपल्याला निसर्गाने काय केलेलं आहे तर एक तोंड आणि दोन कान दिलेले आहे की आपण अधिक तर ऐकावं आणि कमी बोलावं। जे कमी बोलण्याचे फायदे जास्त असतात आणि ऐकण्याचे कमी बोलण्याचे फायदे जास्त आहेत, तसंच आपण जास्तीत जास्त ऐकलं तर त्याचे देखील आपल्याला फायदेच होतात। म्हणजे आपल्याला इतरांकडून आपण जास्त बडबड करण्यापेक्षा जर ऐकत गेलं तर आपलं नॉलेज काय होतं, वाढतं। म्हणजेच की निसर्गाने त्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे तर एक तोंड आणि दोन कान दिलेले आहेत, आपण हे मागच्या पाठात पाहिलेले आहे। त्याचप्रमाणे आपण असं म्हटलेलं होतं की ज्या वेळेला आपण एखादा शब्द बोलतो त्यावेळेला काय होतं की आपल्याला जे बोलायचे शब्द असतात ते आपण एकदा बोललेले शब्द आपण मागे घेऊ शकत नाही। एकदा का जर तुम्ही एखादा उच्चारलेला शब्द असेल तर तो आपण मागे घेऊ शकत नाही। न बोललेले शब्द म्हणजे हे काय असतात की तुम्हाला तुमच्या मनामध्ये सांगायच्या ज्या गोष्टी असतात त्या राहून जातात, पण एकदा का तुम्ही तुमचे मनोगत किंवा तुमच्या मनातले विचार किंवा तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा इतरांशी जर का तुम्ही ते शब्दात मांडले किंवा तुमच्या ओठातून ते बाहेर पडले की काय होतं, तुम्ही ते बदलू शकत नाही। मग ते कितीही काही आपण प्रयत्न केला तरी आपण बदलू शकत नाही। आपण त्याला फार फार तर सॉरी म्हणतो, पण तरीही काय असतं की ते जर आपण आपल्या तोंडातून जर एखाद्या व्यक्तीला अपशब्द बोलले गेले असतील तर काय होणार आहे, तर त्या समोरच्या व्यक्तीचं मन काय होईल, दुखावलं जाईल। आणि म्हणूनच काय की ह्या लेसनचा अर्थ काय, थिंक बिफोर यू स्पीक, की तुम्ही बोलण्याच्या अगोदर विचार करून बोला। सहजरित्या आपण जेव्हा रोजचं गप्पा मारत असतो किंवा ते बोलत असतो त्यावेळेला आपण एवढा विचार करत नाही, पण काही काही वेळेला काही अशा गोष्टींवरती आपण चर्चा करत असतो किंवा काही वेळेला वाद होत असतात, अशा वेळेला मात्र आपण काय केलं पाहिजे, विचार करूनच बोललं पाहिजे। कारण त्यावेळेला जर आपण काही वाईट साईड बोललं गेलं किंवा अजून काही क्लॅशेस झाले आपल्या ह्याच्यामध्ये, मतभेद निर्माण झाले जर इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये, तर आपण ते शब्द बोललेले शब्द आपण परत घेऊ शकत नाही। म्हणजे केव्हाही आपण ज्या वेळेला बोलतो, सहजरित्या ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला देखील आपण कुठलेच शब्द मागे घेऊ शकत नाही। पण चांगल्या गोष्टी लोकांना त्या पटतात, पण एखादा आपण वाईट जर शब्द बोलला गेला किंवा जर चिडून बोललो, रागावून बोललो, तर काय होत आहे, समोरच्याचं मन दुखावलं जातं। म्हणून काय केलं पाहिजे, आपण थिंक बिफोर यू स्पीक, की बोलण्या अगोदर आपण विचार केला पाहिजे की जेणेकरून काय होईल, समोरच्याचं मन दुखावलं जाणार नाही। आता यावरती आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे, बघा। अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट। आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, हाऊ कॅन आय मेक अमेंड्स। बघा, एक काय केलेलं आहे, द यंग मॅन वेन टू इज स्पिरिच्युअल टीचर, स्पिरिच्युअल म्हणजे एक आध्यात्मिक गुरूंकडे एक तरुण मुलगा गेलेला आहे आणि तो काय म्हणतोय, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स, की मी माझ्याकडून काय झालेले आहेत, व्हेरी हार्श म्हणजे एकदम कठोर असे शब्द काय झालेले आहेत, बोलले गेलेले आहेत। आणि निष्ठूर असं, व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स, निष्ठूर कठोर असे शब्द माझ्याकडून माझ्या मित्राला मी बोललो गेलेलो आहे अँड ही इज डीपली हर्ट। आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तो खूप दुखावला गेलेला आहे, हर्ट झालेला आहे, त्याचं मन हर्ट झालेलं आहे, कारण माझ्याकडून खूप काही असे शब्द बोलले गेले आहेत। आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, आय एम अफ्रेड, अफ्रेड म्हणजे काय, घाबरणे, मला काय वाटते, भीती वाटते की आय हॅव लॉस्ट म्हणजे मी माझी आणि त्याची फ्रेंडशिप जी आहे, आम्ही जे मित्र आहोत ती फ्रेंडशिप कदाचित आमची संपते की काय, असं मला भीती वाटते। कारण मी इतकं काही त्याला बोललेलं आहे की कदाचित तो माझ्याशी फ्रेंडशिप आता ठेवणार नाही। हाऊ कॅन आय मेक अमेंड्स, अमेंड्स म्हणजे काय,
तर इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स म्हणजे मी आता याच्यामध्ये काय सुधारणा करू शकतो, काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, असं तो तरुण त्या गुरूंना विचारतो. अ वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. त्या टीचरने, त्या गुरुने काय केलं, गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर, त्यांनी एक त्याला ब्लँक पेपर दिला, कोरा कागद दिला, अँड पेन, एक पेन आणि कागद त्याला दिला, आणि काय सांगितलं, ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. आणि त्यांनी त्या मुलाला सांगितलं की तू काय कर आता, या पेपरवरती तू जे तुझ्या मित्राला जे जे काही बोललास, जे जे वर्ड्स तू बोललेला आहेस त्याला हार्श वर्ड्स जे बोललेलं आहे ते तू सगळे ह्या पेपरवरती काय कर, लिहून घे. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शो द पेपर टू द टीचर. त्या मुलाने काय केलं, तर तो जे जे काही आपल्या मित्राला बोलला होता ते सगळे वर्ड्स त्याने त्या पेपरवरती लिहिले आणि त्या टीचरकडे, त्या गुरूंकडे तो गेला. नाऊ टियर अप धिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बाईट्स ॲज यू कॅन, द वाईज टीचर सेड. टीचरने काय सांगितलं त्याला, नाऊ टियर अप, टियर अप म्हणजे काय, फाडणे. नाऊ टियर अप धिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बाईट्स ॲज यू कॅन, की तू आता हा जो पेपर आहे त्या पेपरवरती तू काय केलेलं आहेस, तर सगळे तुझे काय मित्राला हार्श वर्ड्स वापरलेले आहेत ते सगळे तू त्या कागदावर लिहिलेले आहे, पेपरवर लिहिलेले आहेत. आता तू काय कर, या पेपरचे तुला जितके छोट्यात छोटे तुकडे करता येतील ते तुकडे तू काय कर, त्या पेपरचे तुकडे कर. नाऊ टियर अप द शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बाईट्स ॲज यू कॅन. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू 100 टायनी बाईट्स ऑफ पेपर. त्या मुलाने काय केलं मग, त्या एका पेपरचे जवळजवळ 100 तुकडे त्याने केले, छोटे छोटे तुकडे त्याने ते कागद काय केला, फाडला आणि ते पेपरचे तुकडे त्याने केले. थ्रो द बाईट्स ऑफ बाईट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. टीचरने काय सांगितलं, आता हे जे सगळे काही तू तुकडे केलेले आहेत ते सगळे काय कर, त्या विंडो मधून तू बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन, इट वॉज अ वाइंडी डे अँड द टायनी बाईट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच. त्याने तर ते इझिली केलं, कारण ते एकदम सोपं होतं तुकडे कर. टीचरनी काय सांगितलं की तू याच्यावर ते हार्श वर्ड्स लिही, तू जे जे काही बोलला ते वर्ड्स लिही, आणि नंतर ते पेपर फाडायला सांगितलं आणि पेपर पुन्हा काय करायला सांगितलं, ते तुकडे सगळे विंडोमधून फेकून द्यायला सांगितलं. ते तर एकदम इझिली काम होतं. इट वॉज वाइंडी डे, की त्या दिवशी खूप वारा होता. And the tiny bites were scattered far and wide. आणि ते जे छोटे छोटे तुकडे केलेले होते ते काय झाले, तर सगळीकडे स्कॅटर्ड झाले, म्हणजे काय झाले, सर्व ठिकाणी इतस्तता ते पसरले गेले. फार अँड वाईड म्हणजे दूरपर्यंत ते काय झाले, इतस्तता पसरले गेले. इवन ॲज द यंग मॅन वॉच, की तो मुलगा पाहतच राहिला आणि ते सगळे तुकडे काय झाले, वाऱ्याच्या बरोबर पटापट पटापट सगळीकडे ते पुढे पसरले गेले. नाऊ go out into the street and collect as many bites of the paper as you can, the teacher ordered him. teacher ne tala sangitla ki tu ata kay kar, now go out into the street, tu ata rastyavar ja, ya khidkitun te he tukde taklele ahet, tu ata kay kar, rastyavar ja and collect as many bites of the paper as you can, tula jevde paper che tukde gola karta yetil तेवढे तुकडे तू काय कर, गोळा करून आण, जास्तीत जास्त तुला तुकडे गोळा करता आले पाहिजेत. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅग, वॉज टेकन अ बॅग म्हणजे शॉक बाय सरप्राईज. त्याला एकदम आश्चर्य वाटलं की टीचरने मला हे शब्द लिहायला काय सांगितले, पुन्हा त्याचे तुकडे करायला सांगितले, फेकून द्यायला सांगितले, आणि आता वर म्हणतात काय की हे सगळे तुकडे कागदाचे जे तुकडे आहेत बाईट्स आहेत ते तू काय कर, परत गोळा करून घेऊन ये. त्याला एकदम शॉक बसलं की सरप्राईज झाला तो, एकदम हे असं का सांगतायत बरं टीचर. Now go out into the street and collect as many bites of the paper as you can. The young man was taken aback, but
वर्ड दैट विल बी डिफिकल्ट ही स्टैमर्ड. स्टैमर्ड म्हणजे काय तुमचं की हेजिटेटेड अँड रिपीटेड साऊंड वाईल टॉकिंग. म्हणजे ज्या वेळेला आपण हेजिटेट होतो, घुटमळतो किंवा काही जण बघा स्टॅमरिंग करतात, मध्ये बोलताना अडखळतात, त्याला आपण स्टॅमर म्हणतो. की मध्ये मध्ये तो अडखळला कारण का, तर त्याला एकदम शॉक बसला की आपल्याला इतर अगोदर तुकडे करायला सांगितले, आता ते फेकून द्यायला सांगितले, परत वर सांगतायत गुरु की ते तुकडे तू काय कर, गोळा करून आण. हे तर एकदम डिफिकल्ट आहे, कारण आता त्याने एवढे छोटे छोटे तुकडे केले होते, त्याच्यामुळे तो एकदम गोंधळून गेला. इट विल बी डिफिकल्ट इनडीड, हे तर खरंच खूपच कठीण आहे. इट विल बी डिफिकल्ट इनडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. हे तर खरंच खूप कठीण आहे, परंतु तू काय कर, गिव इट अ ट्राय, तू प्रयत्न तर कर. टीचरने त्याला सांगितलं की तू हे जे तुकडे टाकलेले आहेत ते सगळे गोळा करण्याचा तू प्रयत्न तर कर. द यंग मॅन वेंट आउट, ही रिटर्न हाफ एन आवर लेटर एक्झॉस्टेड. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉन बाईट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉन अप जस्ट वाईल अर्लियर. तो तरुण जो मुलगा होता, तो टीचरने सांगितल्यानंतर तो बाहेर पडला, वेंट आउट. ही रिटर्न हाफ एन आवर, तो अर्ध्या तासाने परत आला. एक्झॉस्टेड म्हणजे काय, एकदम तो खूप दमलेला होता. एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड, म्हणजे तो खूप दमला. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉन बाईट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉन अप जस्ट वाईल अर्लियर. की त्याने जो आत्ता फाडलेला पेपर होता आणि जो फेकून दिले ते जे तुकडे होते, त्या तुकड्यांमधलं त्याने हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉन बाईट, की त्याला एक छोटा तुकडा देखील त्याला परत आणता आला नाही, की त्याला ते गोळा करता आलं नाही. कारण त्याने एकदम छोटे छोटे तुकडे करायला सांगितले होते आणि त्या परतीने त्याने त्याचे काय केले, जवळजवळ एका पेपरचे त्याने 100 तुकडे केले. आणि त्यामुळे काय झालं की ते तुकडे त्याला, त्यातला एकही तुकडा त्याला गोळा करता आला नाही. दिस इज वॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. द टीचर सेड टू हिम, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. देअरफोर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. बघा त्यांनी काय सांगितलं टीचरने, की दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. असंच काय होतंय, ज्या वेळेला काय घडलेलं आहे, की ज्या वेळेला तू हे स्पोकन वर्ड्स ज्या वेळेला बोलला गेला त्यावेळेला हेच झालेलं आहे. द टीचर सेड टू हिम, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड. ज्या वेळेला तुम्ही मोठ्याने बोलतात, एखाद्याशी चिडून बोलतात, रागाने बोलतात, मोठमोठ्याने ज्या वेळेला बोलतात, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. ज्या वेळेला आपण असे रागाने शब्द बोलतो, मोठ्याने बोलतो, त्यावेळेला काय होतं, असे शब्द आपण टेक देम बॅक, की आपण ते शब्द परत घेऊ शकत नाही. कारण ते शब्द परत घेणं खूप आपल्याला कठीण जातं. जसं तू हे पेपरचे तुकडे टाकून दिलेस, ते तुला गोळा करता आले का, नाही, कारण ते तू आता फेकून दिलेले आहेत. म्हटल्यानंतर छोटे छोटे तुकडे तुला गोळा करता आले नाही. तसंच आपले जे वर्ड्स आहेत, जे वर्ड्स आपण ज्या वेळेला बोलतो, असे काही अपशब्द बोलतो, हार्श वर्ड्स बोलतो आपण, त्यावेळेला ते जे डिफिकल्ट वर्ड्स असतात, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक, की असे जे शब्द असतात, हार्श वर्ड्स असतात, ते शब्द आपण परत घेणं आपल्याला खूप कठीण जातं. देअरफोर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. ज्या वेळेला तुम्ही जोराने रागाने ज्या वेळेला बोलत असतात, त्यावेळेला तुम्ही विचार करून मग बोला. बरोबर, की ज्या वेळेला आपण भांडायला लागतो, एखाद्याशी आर्ग्युमेंट व्हायला लागतं, वादविवाद होतात, शाळेमध्ये देखील आपण मित्रांचे वादविवाद चाललेले असतात, कधी कधी मारामारी करायला लागतात, काहीतरी नको ते शब्द तुम्ही बोलत असतात, मग अशा वेळेला काय होतंय, की आपण ज्या वेळेला बोलून जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही की आपण काय बोलतोय हे लक्षात येत नाही. पण ज्या वेळेला हे बोलून गेलेले शब्द असतात, त्यावेळेला समोरच्या व्यक्तीच्या मनावरती ज्या वेळेला त्याचे वाईट परिणाम होतात किंवा तो खूप दुखावला जातो, त्यावेळेला मग आपल्या लक्षात येतं की असे शब्द मी बोलायला नको होते. म्हणजे जेव्हा आपण बोललेले शब्द असतो ते आपण परत मागे घेऊ शकत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण रागाने चिडून अशा वेळेला ज्या वेळेला बोलत असतो, आपण भांडत असतो, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्याच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे.
Socrates was one of the wisest men of the ancient world. Many were the youths whose lives he influenced for the better. Socrates हा एक काय होता, प्राचीन जगातील एक अतिशय सुज्ञ असा माणूस होता, आपण त्याला गुरुच म्हणू शकतो. तर असा अतिशय हुशार असा प्राचीन काळामध्ये एक सॉक्रेटिस नावाचा माणूस होऊन गेलेला आहे. त्याने काय केलेलं आहे, त्याच्या प्रभावाने मेनी वेअर द युथ्स हुज लिव्ज ही इन्फ्लुएन्स फॉर द बेटर. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, की त्याच्या प्रभावामुळे काय झालेलं आहे, कितीतरी तरुणांची, युथ्स म्हणजे तरुण, कितीतरी तरुणांची आयुष्य अधिक चांगली झालेली आहेत. की ज्या त्यांच्या जे जे संपर्कात आले तरुण, त्या त्या तरुणांचं काय झालेलं आहे, खूप आयुष्य अधिक चांगलं झालेलं आहे. म्हणजे त्यांचे जे विचार होते, त्या विचाराने ती मुलं इतकी प्रभावित व्हायची की खरोखरीच ती जी मुलं होती ती बोलताना देखील विचार करायचे, किंवा त्यांच्याकडून असं समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याचा ते विचार करायचे. Socrates counseled his disciples to keep their mouth shut. Socrates counseled his disciples to keep their mouth shut. Socrates काय सांगायचा, counsel म्हणजे एडवाइस. तो त्या तरुणांना किंवा शिष्यांना, त्याचे जे डिसिपल्स होते म्हणजे शिष्य, डिसिपल्स म्हणजे काय, शिष्य, त्याचे जे शिष्य होते त्या शिष्यांना तो काय सांगायचा, टू कीप देअर माउथ शट, की तुम्ही तुमचं तोंड काय करायचंय, बंद ठेवा. अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी, आणि ज्या वेळेला तुम्हाला खरोखरी ज्या वेळेला अगदी बोलण्याची गरजच असते तेव्हाच तुम्ही काय करा, बोला. अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी, की ज्या वेळेला खरंच गरज असते बोलण्याची, की आपण तिथे बोलायलाच पाहिजे, अशाच वेळेला तुम्ही काय करा, बोला. अदरवाईज तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. काही व्यक्ती ज्या असतात मुलं, ती काय करतात, खूप नको तेवढं बोलत राहतात, की समोरच्या व्यक्तीला कधी कधी एकदम कंटाळा येतो, की किती माणूस हा बोलतोय, म्हणजे एखाद्याच्या बोलण्याला देखील आपण कंटाळून जातो. तर असं व्हायला नको म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, सॉक्रेटिसने, कन्सील ही डिसिपल टू कीप देअर माउथ शट, की तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा, आणि ज्या वेळेला, स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी, की ज्या वेळेला तुम्हाला खरोखरीच बोलण्याची गरज असते त्यावेळेला तुम्ही तुमचं तोंड उघडा, किंवा त्यावेळेला तुम्ही बोला. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क हिम. त्यावेळेला त्यांच्या शिष्यांनी विचारलं, पंडितो, बोलण्याची कोणती वेळ योग्य आहे, की आम्ही कोणत्या वेळेला बोलायचं हे आम्हाला कसं समजणार. त्यांनी काय प्रश्न विचारला, ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, आम्ही केव्हा बोलावं, किंवा आम्ही बोलण्याची कोणती वेळ योग्य आहे हे आम्हाला कसं काय समजणार. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स अँड रिसीव अन अफर्मेटिव्ह आन्सर टू इच ऑफ द 3, रिप्लाईड सॉक्रेटिस. सॉक्रेटिसने काय म्हटलं, ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. तुम्ही स्वतःला ज्या वेळेला तुम्ही तोंड उघडणार आहात, ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स, की तुम्ही स्वतःला तोंड उघडण्याच्या अगोदर काय करा, 3 क्वेश्चन्स विचारा. ते क्वेश्चन्सचं आन्सर तुम्हाला काय झालं पाहिजे, अँड रिसीव अन अफर्मेटिव्ह आन्सर. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, ज्या वेळेला तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर अफर्मेटिव्ह मिळेल, म्हणजेच काय, होकारार्थी मिळेल, त्यावेळेला तुम्ही काय करा, तुमचं तोंड उघडायचं आहे. की स्वतःला जेव्हा आपण हे 3 प्रश्न विचारणार आहोत, त्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर काय झालं पाहिजे, होकारार्थी उत्तर आल्यानंतर मगच बोलण्यासाठी तुम्ही काय करा, तुमचं तोंड उघडा, असं सॉक्रेटिसने सांगितलं. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स, मग ते 3 क्वेश्चन्स कुठले आहेत. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू, इफ वी आर नॉट शुअर अबाउट द वेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी आवर सेल्फ बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. आपण मागच्या जेव्हा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, मागच्या लेक्चरमध्ये सगळे जे स्पीक रिलेटेड जे शब्द मी सांगितलेले होते ते सगळे शब्द आपल्याला लेसनमध्ये आलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये बघत असाल, अटर, ट्रान्समिटर्स किंवा
अजून वेगवेगळे असे शब्द आलेले आहेत, तर त्या शब्दांचा प्रत्येकाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी स्पीक रिलेटेडच आहे. म्हणजे जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत ते सगळे स्पीकच्या रिलेटेडच आहेत. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. ज्या वेळेला आपण बोलणार आहोत त्या बोलण्यापूर्वी आपण स्वतःला काय करायचे, पहिला प्रश्न विचारला पाहिजे, इज इट ट्रू, हे खरं आहे का. ज्या वेळेला मी बोलणार आहे त्यावेळेला त्याची आपण सत्यता पडताळून घेतली पाहिजे की मी जे काही बोलणार आहे इज इट ट्रू. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द वेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग. ज्या वेळेला तुम्ही वेरॅसिटी म्हणजे काय ट्रूथ, की ज्या वेळेला तुम्ही बोलणार आहात किंवा आपण जे काही सांगणार आहोत त्याच्या सत्यतेविषयी ट्रूथ, त्याच्या सत्यतेविषयी काय पाहिजे आपल्याला, किंवा खरेपणाबद्दल आपल्याला खात्री नसेल तर आपण एकही शब्द न बोलणे अधिक योग्य. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द वेरेसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग इट इज बेटर दॅट वी डू नॉट आवर सेल्फ बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. की आपण ट्रान्समिटर्स म्हणजे पण काय, फॉल्स न्यूज, की एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला त्याची जर सत्यता माहिती नसेल तर आपण त्या शब्दांबद्दल बोलणं काय योग्य नाहीये. एकही शब्द न बोलणं आपण योग्य. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला, वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली, आपण काय केलं पाहिजे निष्काळजीपणाने किंवा एखाद्या बेफिकिरीने, वी आर सेल्फ बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. निष्काळजीपणाने किंवा बेफिकिरीने आपण एखादा शब्द उच्चारतो तेव्हा आपणच असत्य किंवा खोट्या अशा अफवा, ट्रान्समिटर्स म्हणजे फॉल्स थिंग्स, खोट्या अफवा किंवा खोटी बातमी आपण काय करत असतो, पसरवत असतो. म्हणून सॉक्रेटिसने काय सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला बोलणार आहात, तुमचं तोंड उघडणार आहात, त्यावेळेला तुम्ही काय करायचे, स्वतःला पहिल्यांदा प्रश्न विचारायचा, इज इट ट्रू, तुम्ही जे काही बोलणार आहात ते सगळं काय पाहिजे सत्य असेल तरच तुम्ही ते बोला. जर तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री नसेल किंवा नाही हे बरोबर नाही आहे, सत्य नाही आहे, म्हणजे तुम्हीच जर शुअर नसाल तर काय होईल, तुम्ही जे बोलाल, वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी आर सेल्फ बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. त्यावेळेला तुम्ही काय बेफिकिरीने आपण एखादा शब्द विचारतो, निष्काळजीपणाने जेव्हा विचारतो तेव्हा आपणच एखादी काय करतो, असत्य किंवा खोटी बातमी किंवा खोटी अफवा वगैरे पसरवत असतो. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझंट. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन इंटेंस टू हर्ट अदर्स, इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. द सेकंड क्वेश्चन इज, त्याने दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, इज इट प्लेझंट, की हे जे काही तुम्ही आता बोलणार आहात ते आनंददायक आहे का, म्हणजे तुम्ही बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला प्लेझंट वाटणार आहे का, आनंद मिळणार आहे का, तरच ते काय करायचे तुम्ही बोलायचे. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. ज्या वेळेला आपण पुष्कळसे शब्द किंवा निरर्थक केलेली जी व्यर्थ विधानं असतात, एम्प्टी रिमार्क्स म्हणजेच काय, तुम्ही मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स, व्हेन म्हणजे व्यर्थ, व्यर्थ अशी एखादी वाक्य किंवा काही नको ते शब्द आपण शेरे बोलत असतो किंवा व्यर्थ विधानं बोलत असतो, ती काही वेळेला काय होतात ती त्या वाक्यांमुळे, स्टेटमेंट्समुळे, दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स, की त्या वाक्यांमुळे दुसऱ्याला काय होतं ते दुखावतात, समोरची व्यक्ती काय होते अशा शब्दांमुळे, जर का ते प्लेझंट नसतील, प्लेझंट म्हणजे तुमचं प्लेझंटच्या अपोजिट काय येईल अनप्लेझंट, प्लेझंट जर का नसतील तर काय होईल, समोरची व्यक्ती दुखावली जाईल. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. इथे प्लेझंट अनप्लेझंट बरेचसे अपोजिट वर्ड्स देखील या ठिकाणी आलेले आहेत, स्पोकन अनस्पोकन. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. म्हणून आपण काय करायचे, असे दुःखदायक जे शब्द आहेत, अनप्लेझंट जे वर्ड्स आहेत, रिमेन अनस्पोकन, ते शब्द आपण न बोलणं अधिकच योग्य आहे. इट इज बेटर दॅट
These unpleasant words remain unspoken. की जे काही आपण असे अपशब्द बोलणार आहोत की समोरच्या व्यक्तीला आनंद मिळणार नाही आहे. अनप्लेझंट वर्ड्स आहेत, असे अनप्लेझंट वर्ड्स आपण न बोलणं अधिक तर योग्य आहे. म्हणून आपण बोलताना काय करायचे की विचार करायचे की मी हे इज इट ट्रू, इज इट प्लेझंट, हे खरं आहे का किंवा हे आनंददायी आहे का. मी जे काही आत्ता बोलणार आहे ते प्लेझंट आहे का की समोरचा त्याच्यामुळे दुखावला जाईल, हा आपण विचार करून मगच बोलायचं आहे असं सॉक्रेटिसचं म्हणणं आहे. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट यूजफुल, इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर, विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन, आर वी लाइकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से, ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. तिसरा प्रश्न सॉक्रेटिसच्या म्हणण्यानुसार, तिसरा प्रश्न त्यांनी काय सांगितलेला आहे, इज इट यूजफुल म्हणजे ते उपयुक्त आहे का, इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर म्हणजे काय की आपलं स्टेटमेंट जे आहे, आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट, बेनिफिट म्हणजे फायदेशीर, द लिसनर म्हणजे जो ऐकणारा आहे, त्या ऐकणाऱ्या व्यक्तीला ते उपयुक्त आहे का, बेनिफिट म्हणजे फायदेशीर आहे का असं त्यांनी सांगितलेलं आहे. विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन, आपले शब्द जे आहेत, आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन, दुसऱ्याला ज्यावेळेला आपण बोलणार आहोत आपले शब्द एखाद्याला स्वास्थ्य शांती देतील का की त्याला कम्फर्ट वाटेल का, ज्यावेळेला आपण बोलणार आहोत त्यावेळेला आपले जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला एखाद्याला स्वास्थ्य किंवा शांती मिळेल का. आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से, आपण जे बोलणार आहोत त्याने एखाद्याला मदत होण्यासारखी आहे का, म्हणजे जे जे आपण शब्द बोलणार आहोत, आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से, तुम्ही ज्यावेळेला एखादे शब्द बोलणार आहात त्यावेळेला त्याने एखाद्याला मदत होण्यासारखी आहे का, ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि अशाच वेळेला आपण काय केलं पाहिजे, तर अशाच वेळेला आपण पुढे व्हावं आणि आपण काहीतरी बोलावं, काहीतरी बोलावं म्हणजेच काय की जे योग्य आहे तेच बोलावं, की आपल्याला ते माहिती आहे की समोरच्या व्यक्तीला त्याचा यूज होणार आहे. एखाद्या वेळेला आपण काही चर्चा करत असतो आणि एखाद्या गोष्टीची आपण माहिती सांगतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की मी समोरच्या व्यक्तीला जे सांगतोय ते त्याला काय आहे, यूजफुल होणार आहे. हे ज्या वेळेला आपण आपल्याला माहिती असेल त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, अशाच वेळी आपण काय केलं पाहिजे, पुढे झालं पाहिजे आणि बोललं पाहिजे. बघा सॉक्रेटिसने 3 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि त्या तिन्ही क्वेश्चनचा अर्थ किती त्यांनी छान सांगितलं की केव्हा आपण बोलावं, म्हणजे त्यांच्या शिष्यांनी त्यांना प्रश्न विचारला की आम्ही आमचं तोंड केव्हा उघडायचं, कितपर्यंत आम्ही शांत बसायचं, म्हणजे ज्या वेळेला आपण बोलणार आहोत त्यावेळेला काय करायचं आहे की आपण ते प्रश्न विचारायचे आहेत, इज इट ट्रू, इज इट प्लेझंट आणि इज इट यूजफुल, हे 3 प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचे आहेत की हे जे काही मी बोलणार आहे ते सत्य आहे का, समोरच्याला ते प्लेझंट वाटणार आहे का आणि समोरच्या व्यक्तीला ते यूजफुल आहेत का. आणि असं जर आपल्याला याची जर खात्री वाटत असेल तर आपण नक्कीच काय केलं पाहिजे, समोरच्याशी बोललं पाहिजे. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे, कारण आपण नको ते शब्द जर बोललं गेलं तर समोरची व्यक्ती दुखावली जाते. जनरल ज्या वेळेला आपण गोष्टी बोलतो त्यावेळेला आपल्याला त्याचं काही वाटत नसतं, परंतु एखादा वादविवाद होतो किंवा अधिक काहीतरी बोलणं चालू असतं, कुठल्या तरी गहन विषयावरती ज्या वेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला काय होतं, आपल्या तोंडातून कधी कधी नको ते शब्द जातात किंवा नको ती माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते. मग त्यावेळेला अशा सिच्युएशनला आपल्याला काय आहे की आपण आधी तर शांत बसणं जास्त योग्य आहे. जर तुम्ही शांत बसलात आणि वेळेची जर वाट पाहिली की आपण कधी बोललं पाहिजे, कुठल्या क्षणाला आपण काय बोललं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीला समजायला पाहिजे. काही काही व्यक्ती खूप अगदी म्हणजे भांडण वगैरे असेल तरी की त्या खूप शांत, त्यांच्यामध्ये पेशन्स असतात, म्हणून आपल्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर आपण हायपर होत असेल, लगेच जर रागावत असेल तर मग अशा वेळेला मात्र काय होतं, आपल्याकडून नको ते शब्द
बोलले जातात, म्हणून काय केलं पाहिजे, कुठेही काही बोलत असताना आपण आपल्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आपण शांत चित्ताने काय सिच्युएशन चाललेली आहे त्यावरती योग्य तो आपण मार्ग सांगितला पाहिजे, किंवा योग्य ती गोष्टच आपण त्या ठिकाणी योग्य ते शब्द आपण बोलायला पाहिजे. नाहीतर मग काय होईल, आपण एखादा शब्द बोलला जायचा आणि त्यामध्ये अधिक त्याची भर पडली जायची आणि मग संपूर्ण काय होतं, तो जो प्रसंग असतो तो अधिक चिघळला जातो आणि मग अधिक वादविवाद होत असतो. म्हणून आपण आपलं जे टेम्पर असतं ते कधी लूज करता कामा नये. म्हणजे आपला राग आपण काय केला पाहिजे, राग जर अनावर झाला तर काय होतं, तुमचं अधिक भांडण होतात. म्हणून आपण आपले पेशन्स लूज न करता शांतपणे जर सगळ्या गोष्टी जर आपण प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करत राहिलं तर खरंच आपण खूप यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच सॉक्रेटिसने म्हटलेलं आहे की आपण ज्या ज्या वेळेला काही बोलणार आहोत त्यावेळेला आपण एकदम शांतपणे काय करायचे, उत्तरं द्यायचे. आता आपण हे तुम्ही स्टोरी ऐकलेली आहे ते तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपण ज्या वेळेला मित्रांशी बोलत असतो किंवा फॅमिलीमध्ये बोलत असतो तर त्यावेळेला तुम्ही अतिशय शांतपणे काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपल्या तोंडातून अपशब्द बोलला जाणार नाही किंवा आपला मित्र दुखावला जाणार नाही याचा आपण काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की लेसनचं नाव आहे तुमचं थिंक बिफोर यू स्पीक, की बोलण्या अगोदर तुम्ही काय करा, विचार करा. जितकं तुम्ही विचार करून बोलाल तितकं तुमचं लाईफ अधिक चांगलं होईल. म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीचं मन काय करणार की जिंकू शकता, की तुम्हाला सगळं जग जिंकता येईल, कारण तुम्ही अधिक चांगले बोलतात. ज्या वेळेला गरजेचं असेल त्याच वेळेला बोलतायत आणि समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जाणार नाही अशा हिशोबाने ज्या वेळेला तुम्ही बोलाल त्यावेळेला काय होतंय, नक्कीच तुम्ही काय करू शकता, सगळ्यांच्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये तुम्ही तुमचं स्थान चांगल्या पद्धतीने मिळवू शकता. आता आपण याच्या पुढचे प्रश्नोत्तर पाहूया. हे जे पहिले दोन प्रश्न होते ते आपण पहिल्या पार्ट वरती पाहिलेले आहेत. त्यानंतर गेस द मीनिंग ऑफ, चौथा प्रश्न आपण तिथून सुरुवात करूया. गेस द मीनिंग ऑफ, त्या ठिकाणी बघा पहिलं आहे तुमचं वॉज टेकन अबॅक, म्हणजे शॉक बाय सरप्राईज ऑर फ्राईट, म्हणजे शॉक होणं. त्यानंतर स्टॅमर्ड, हेजिटेड अँड रिपीटेड साऊंड वॉइल टॉकिंग, एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचं, व्हॉट डू यू डू ऑन दॅट ओकेजन, डीड यू ऑल्सो स्पीक अँग्रीली. What did you do on that occasion? Did you also speak angrily? I became angry on such occasion, but I tried to keep myself calm and patience. मी काय होतोय? I became angry on such occasion. मी बऱ्याचदा काय होतो? Angry होतोय. But I tried to keep myself calm and patience. की मला मात्र काय केलं पाहिजे? परंतु मी माझं मन काय का मायसेल्फ काम अँड पेशन्स, की मी एकदम शांत आणि पेशन्सनी काय पेशंटली काय करतोय, समोरच्याशी बोलतोय. डिस्कस व्हॉट यू कॅन डू द कंट्रोल युअर अँगर, की तुमचं अँगर कंट्रोल करण्यासाठी, डिस्कस व्हॉट यू कॅन डू टू कंट्रोल युअर अँगर, की तुमचं कंट्रोल अँगर कंट्रोल होण्यासाठी, म्हणजे तुमचा राग ताब्यात येण्यासाठी तुम्ही काय कराल. आन्सर्स मी इथे दिलेलेच आहेत सर्व, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सगळे आन्सर्स लिहायचे. इन ऑर्डर टू कंट्रोल माय अँगर आय ट्राय टू कीप मायसेल्फ काम, ज्यावेळेला मी एखाद्या म्हणजे चिडतो पण अँगरवरती रागावरती कंट्रोल करायचं आहे, आय ट्राय टू कीप मायसेल्फ काम, म्हणजे मला स्वतःला काय केलं पाहिजे, पहिल्यांदा शांत ठेवलं पाहिजे. आय ऑलवेज अवॉइड आर्ग्युमेंट्स, मी नेहमी काय करणार करतो तर अवॉइड आर्ग्युमेंट्स, म्हणजे वादविवाद जे असतात ते टाळतो. When someone talks to me with anger, I never speak with him. Her angrily, in fact, I reply him with humble. ज्या वेळेला समोरची व्यक्ती माझ्यावरती रागाने बोलत असते किंवा चिडत असते, I never speak with him. मी त्याच्याशी एकतर बोलत नाही किंवा बोलत तर angrily, in fact, I reply him with humble. तर मी मात्र त्यांना reply काय करतो, एकदम नम्रपणे असा रिप्लाय देतो. आपण जर नम्रपणे बोललं, समोरची व्यक्ती जर चिडलेली आहे
पण आपण जर पुन्हा चिडूनच बोलत तर भांडणं होतात. मग त्यापेक्षा जर आय रिप्लाय हिम विथ हंबल, म्हणजे मी जर नम्रपणे उत्तर दिलं तर समोरची व्यक्ती पण काय होते थोडीशी थंड व्हायला लागते. का तर समोरची माणूस एकदम शांतपणे बोलतोय, मग आपण एवढं चिडू नये असं समोरच्या व्यक्तीला देखील वाटायला लागतं. म्हणून आपण काय करायचं अशा वेळेला, आय रिप्लाय हिम विथ हंबल. आय ट्राय टू टेल हिम हर दॅट वी कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम टू बाय टॉकिंग टुगेदर. आय ट्राय टू टेल हिम हर दॅट वी कॅन सॉल्व, की आपण सर दोघां मिळून काय करूया, सगळे प्रॉब्लेम्स काय करूया, सॉल्व करूया, असं त्याने त्याच्यामध्ये आन्सर आहे. त्यानंतर तुमचे लेसन्सच्या खाली पेज नंबर 84 वरती आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण पाहूया. द सेम वर्ड कॅन बी यूज ॲज अ नाऊन इन सम सेंटेन्स अँड ॲज अ व्हर्ब इन ऑदर्स. फॉर एक्झाम्पल फर्स्ट दिलेले आहे, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स, म्हणजे रिमार्क्स हे तुमचं नाऊन म्हणून पण वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी अ वाईज मॅन वन्स रिमार्क, आणि या ठिकाणी रिमार्क हा शब्द काय आहे, व्हर्ब म्हणून पण वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही ॲज अ रिमार्क हा शब्द नाऊन म्हणून पण वापरू शकता आणि वर्ब म्हणून पण वापरू शकता. पण कशा पद्धतीने वाक्य आलं पाहिजे ते आपल्याला पुढची वाक्य सोडताना कळेल. मेक टू सेंटेन्स ऑफ युअर ओन विथ ईच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो युजिंग द सेम वर्ड ॲज अ नाऊन इन वन अँड ॲज अ वर्ब इन अनदर. मग आता पहिलं वर्ड्स तुम्हाला काय दिलेलं आहे त्या ठिकाणी, चेंज. आय चेंज माय बिहेवियर, हे काय झालं तुमचं, तर नाऊन झालेलं. त्यानंतर द चेंज इन माय बिहेवियर इम्प्रेस एव्हरी वन, या ठिकाणी तुमचं वर्ब म्हणून आलेलं. त्यानंतर शो, शोचं बघा इथे सगळे सेंटेन्स मी तुम्हाला करून दिलेले आहेत. आय कॅन शो यू द राईट पाथ टू युअर विलेज. त्यानंतर द टाईम ऑफ द शो इज 9 PM, म्हणजे केव्हा तुम्ही ते नाऊन म्हणून वापरलेले आहे आणि वर्ब म्हणून वापरलेले आहे ते तुमच्या लक्षात येईल. असे सगळे शब्द दिलेले आहेत. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग, आवर इयर्स आर लाईक फनेल्स बिकॉज. इथे कम्प्लीट द फॉलोइंग्स आपल्याला ज्यावेळेला प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग हा प्रश्न येत असतो पॅसेजवरती आधारित, तर हे तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवायचे आहेत. मी इथे उत्तरं सोडवूनच दिलेले आहेत तुम्हाला. कम्प्लीट द फॉलोइंग, कम्प्लीट द फॉलोइंग म्हणजे काय करायचं, वाक्य आपल्याला अर्ध दिलेलं असतं आणि त्या पुढचं वाक्य आपल्याला जे पॅसेज दिलेलं आहे त्या पॅसेजमध्ये बघून आपल्याला वाक्य पूर्ण करून लिहायचं असतं. आवर इयर्स आर लाईक फनेल्स बिकॉज ओपन ऑल द टाईम अँड देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. आवर इयर्स ॲज लाईक फनेल्स, फनेल आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे, ओपन ऑल द टाईम अँड देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम, वाक्य पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर द टू रोज ऑफ टीथ आर लाईक अ फेन्स बिकॉज एव्हरी वर्ड वी स्पीक मस्ट पास थ्रू दिस वॉल ऑफ टीथ. आपल्याला प्रत्येक वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा पॅसेजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. द टू लिप्स आर लाईक अ फेन्स बिकॉज बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास, इट हॅज टू पिअर्स थ्रू दिस टू वॉल्स. आणि लास्ट आहे, हार्श वर्ड्स आर लाईक स्कॅटर्ड बाईट्स ऑफ पेपर कॅरीड अवे बाय द वाइंड बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेकन देम बॅक. असे सगळे शब्द आपण काय वाक्य काय करायचे कम्प्लीट करून ती तुमच्या वहीमध्ये लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. आपल्याला ट्रान्सलेशनसाठी प्रश्न येतो, त्यावेळेला देखील आपण पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याचशा लेसन्सवरती तुम्हाला हा प्रश्न दिलेला असतो. ते प्रश्न तुम्ही तयार करून ठेवायचे की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेला त्याचा फायदा होईल. आता इथे तुम्हाला काय करायला सांगितलंय, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग, की तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करायचे. फर्स्ट आहे, द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू, की तो जे आपण सॉक्रेटिसचे जे प्रश्न पाहिलेले आहेत ते तिथे त्यांनी सेंटेन्स दिलेले आहेत. त्याचा अर्थ काय होतो, बोलण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे हे खरे आहे का, असं त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होते. त्यानंतर बी, द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझंट.
त्यांनी दुसरं वाक्य काय दिलेलं आहे, द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझेंट, त्याचा अर्थ काय होतो आपण दुसरा प्रश्न विचारायचा आहे तो हा ते आनंददायक आहे का, प्लेझेंट म्हणजे काय आनंददायक, तर ते आनंददायक आहे का. आणि थर्ड आहे तुमचं द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट यूथफुल, त्यावेळेला तुम्ही त्याचा अर्थ काय होत आहे सॉक्रेटिसच्या म्हणण्यानुसार तिसरा प्रश्न असा आहे की ते उपयुक्त आहे का किंवा ते उपयोगी आहे का. म्हणजे अशा प्रकारचे आपण हे सगळे प्रश्न पाहिलेले आहेत. हा लेसन अतिशय खूप उपयुक्त असं आपल्याला लेसन आहे. त्याच्यावरती तुम्ही थोडासा विचार करा आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने वागण्याचा किंवा चांगल्या चांगल्या पद्धतीने बोलण्याचा विचार करा. आणि सगळे जे प्रश्न आहेत तुम्हाला दिलेले ते सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत आणि तुमच्या टीचरला दाखवायचे आहेत. ओके, थँक्यू.